सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आज छान अशी लक्ष्मी मातेची पूजा झालेली आहे। माता लक्ष्मीला गुळ फुटाने नैवेद्यासाठी ठेवलेले आहे, तसंच बघा चांदीच्या तांब्यामध्ये त्यांना पाणी ठेवलेलं आहे। तरी शंखचक्र गदा असणारी ही चांदीची वाटी आहे, ज्यामुळे तुम्ही तांदळाचे खीर, मकाने, गुळ फुटाने असं माता लक्ष्मीला नैवेद्य ठेवू शकता। तसंच बघा माता लक्ष्मींना म्हणजे आईसाहेबांना आज छान असा आबोलीचा आणि मोगऱ्याचा गजरा मिळालेला आहे। तर हा पुण्यातनं आणलेला आहे मी गजरा, तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायलाच मिळेल की कुठून आणलेला आहे, कारण आम्ही थोडीशी शॉपिंग करण्यासाठी पुण्यामध्ये गेलो होतो कपडे वगैरे, तिथून फुलं वगैरे आणलेले आहेत आणि गजरासुद्धा खूप सुंदर असा माता लक्ष्मीला आणलेला आहे। तसंच बघा आदिमाया आदिरूपामध्ये आईसाहेबसुद्धा विराजमान आहेत, त्यांचीसुद्धा छान अशी पूजा झालेली आहे। तर आजची पूजा कशी वाटली हे सुद्धा तुम्ही सांगा, आणि तुम्ही सुद्धा बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं। तर बघा मी तुपाच्या वातीचा दिवा लावलेला आहे, हा सुद्धा आपल्याकडे मिळतो कारण एका तासापेक्षा जास्त चालतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। तसंच बघा माता लक्ष्मीची प्रिय कमळाची फुलं, त्याची कमळाची रांगोळी काढलेली आहे छोटी, हा सुद्धा साचा तुम्हाला आपल्याकडे मिळेल, खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। तसंच बघा माता लक्ष्मीला गजानन लक्ष्मी प्रत्येक मंदिराच्या बाहेर असतात, कारण गजानन लक्ष्मी म्हणजे समुद्र मंत्रात आलेले एक रत्न आहे आणि ते माता लक्ष्मीवरती फुलाचा पैशाचा वर्षाव करत असतात नेहमीच। तर बघा ह्या प्रतिमेमध्ये पण तुम्हाला दिसत असेल की गजानन लक्ष्मी बघा धनाचा वर्षाव करतायत आईसाहेबांवरती। तर गजानन लक्ष्मीचं पण महत्त्व फार आहे बरं का, कारण गजानन लक्ष्मी ज्या घरामध्ये असतात, श्रीयंत्र ज्या घरामध्ये असतं, त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करते। तसंच बघा असे पावलंसुद्धा मी माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ठेवलेले आहेत, हे पावलं जे आहेत ते लाकडाचे आहेत। तसंच बघा लक्ष्मी पदम म्हणून ही रांगोळी आहे, ती सुद्धा मी काढलेली आहे। शुभचिन्हाच्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की काढा, लक्ष्मी प्राप्ती किंवा लक्ष्मी मातेचा वास असतो आपल्या घरामध्ये। तसंच बघा किशमिश आणि बेदाणे सुद्धा मी ठेवलेले आहेत नैवेद्यासाठी। तसंच बघा धन भरून दोन पंत्यांमध्ये मी धन भरून ठेवलेलं आहे। तसंच बघा त्यांची प्रिय रत्न म्हणजे बघा कवड्या, गोमती चक्र, तसंच ह्या ब्राऊन कलरच्या कवड्या, माता लक्ष्मीच्या ह्या अलंकार म्हणजे ह्या सगळ्या बांगड्या आहेत, त्यांच्या शृंगार आहे। तसंच बघा ह्याच्यामध्ये मी गुंज ठेवलेला आहे। तसंच माता लक्ष्मीला आवडतं केसर आहे, त्याच्यानंतर बघा कमळगट्ट्याचे मणी आहेत, आणि त्याच्यानंतर बघा हा लक्ष्मी कुंचन जो आहे माझ्याकडं, त्याची मी सेवा केलेली आहे चांदीच्याच, खूप छान अशी सेवा झालेली आहे। त्याच्यामध्ये बघा सगळी चांदीची मी रत्न भरलेली आहेत माता लक्ष्मीच्या सेवेसाठी। तसंच बघा हा छोटासा शंखूसुद्धा ठेवलेला आहे, कारण माता लक्ष्मीची प्रिय रत्न जसे की बघा हळकुंड आहे, गोमती चक्र आहेत, कवड्या आहेत, तर चांदीचे रत्न म्हणजे चांदीचं हळकुंडसुद्धा मी ठेवलेला आहे, कारण जो हा चांदीचा धनलक्ष्मी कुंचन आहे तो खूपच छोटा आहे आणि त्याच्यामध्ये बरंचसं सामान बसत नाही, म्हणून मी काय केले पितळेच्या सुद्धा कुंचनची सेवा करते, पण आज मी चांदीच्या कुंचनची सेवा केलेली आहे। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, आणि प्रत्येकाने अशी धनलक्ष्मीची सेवा करायची आहे। आणि बघा तुम्हाला आपला जो कुंचनची सेवा झाल्यानंतर त्यांना एक लाल गुलाबाचं किंवा असं जास्वंदाचं फूल जरी अर्पण केलं तरीसुद्धा खूप उत्तम आणि छान असतं। तसंच बघा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणता म्हणता तुम्हाला बघा काही जमत नसेल तर तुम्ही गुलाबाचं एखादं फूल 10 रुपयाचं घेऊ शकता, 10 रुपयामध्ये सुद्धा अखंड लक्ष्मी प्राप्ती होते बरं का, तुम्ही अनुभव घ्या। तर त्यांचा मंत्र म्हणत म्हणत मंत्र पुष्पांजली करायची आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 असं म्हणत म्हणत 108 वेळा मंत्र पुष्पांजली करायची आहे। 10 रुपयाची तुम्ही गुलाबाचं फुलं आणा, पाकळ्याची करा, किंवा तुम्ही अशी मोगऱ्याची जी मी आत्ता फुलांची मंत्र पुष्पांजली केली तशी मोगऱ्याची एखादा गजरा घ्या एक 10-20 रुपयाचा, म्हणजे बघा 10-20 रुपयाच्या तुमच्या स्वतःच्या स्वकष्टाच्या पैशातून आपण जेव्हा फुलं घेतो त्याची जरी मंत्र पुष्पांजली वाहिली काहीच नाही तुमच्याकडे सेवेला किंवा तुमची परिस्थिती नाही आहे, तरीसुद्धा लक्ष्मी माता तुम्हाला प्रसन्न होऊन एक छानसा आशीर्वाद देते। तसंच बघा हे चांदीचं निरांजन आहे, ह्याच्यामध्ये तुपाचा मी दिवा लावला, कारण लक्ष्मी मातेला तुपाचा दिवा फार प्रिय आहे। त्याच्यानंतर बघा हे स्तोत्र आहे माता लक्ष्मीचं, ह्यातलं लक्ष्मी अष्टक आहे, ते तुम्हाला एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी बोलायचं आहे। तर ही अशी लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे। तर तुम्हाला बघा लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी सगळे रत्न,
तुम्हाला सगळे चांदीचं कमळाचं फूल हे सगळ्या गोष्टी आपल्याकडं मिळतात आणि आहेत. तुम्ही आपल्याकडून घेऊन सुद्धा सेवा करू शकता. तसंच बघा, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी जे हळकुंड असतात ते हळकुंड बघा, शक्यतो काही काही ह्याच्यात प्लेन मला भेटले, पण काही काही हळकुंड असे आणा म्हणजे याला लेकूर बाळी म्हणतात, कारण असे हळकुंड असणारी शुभ आहेत. आणि ज्या ताईंना संतान प्राप्ती हवी आहे, ज्या ताईंना म्हणजे आई होण्याचं सुख हवं आहे, त्यांनी आवर्जून लक्ष्मी मातेची सेवा करायची आणि सगळी हळकुंड अशी आणून त्याची पूजा करायची. तुमचं सुद्धा घर बघा धनधान्याने भरेल, तुम्हाला सुद्धा आई होण्याचं सुख लवकरात लवकर मिळेल. तर अशी लक्ष्मी मातेची सेवा आहे, ज्यांनी केली त्यांना खूप चांगले अनुभव रिझल्ट मिळालेले आहेत. तुम्हाला जर ही वाटी हवी असेल तरी सुद्धा मिळेल शंखचक्र गदा, कारण बघा ह्याला अशा कड्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण छान अशी लक्ष्मी मातेची आवडती तांदळाची खीर सुद्धा बनवून नैवेद्य त्यांना दाखवू शकतो. तसंच हा धनाचा वर्षाव करणारा तुम्हाला जर फोटो माता लक्ष्मीचा हवा असेल तर हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तसंच हे तुपाचे दिवे आहेत प्युअर गाईच्या, आपल्याकडे 1 55 मिनिटं चालतात, हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील. तसंच माता लक्ष्मीचा हा फोटो हवा असल्यास हा सुद्धा तुम्हाला आपल्याकडून मिळेल. तर हा जो गजरा आहे आबोलीचा आणि मोगऱ्याचा, तर हा पुण्यामध्ये आम्हाला मिळालेला आहे, कारण आमच्या इथं असा गजरा मिळत नाही आबोली आणि मोगरा मिक्स. तर खूप छान असा गजरा पुण्यामध्ये बघा आम्हाला भेटला, त्या काकांचा मी नंबरसुद्धा घेतलेला आहे. तर पुण्यातल्या पुण्यात तुम्हाला चिंचवड, पिंपरी, निगडी, अक्रोडी कुठं जर हवी असतील तर डेंजोनी कुरिअर पोचतं, फक्त 250 रुपये खर्च येतो. कारण बघा माता लक्ष्मीची आपण सेवा करतो किंवा आपल्या घरी काही फंक्शन असेल, जास्त फुलं मागवायची असतील तर तुम्ही तिथून फुलं मागवू शकता, खूप सुंदर आणि फ्रेश फुलं मिळतात. तसंच बघा छान असं, आज बघा मी तुम्ही म्हणत असाल की ताईंनी लक्ष्मीच्या ह्याची पूजा का केली म्हणजे नोटांची, तर बघा हा आपल्या व्यवसायाचा जो काही इन्कम असतो किंवा जे काय, आता समजा आपल्याला महिन्याला 20,000 पगार आहे, 10,000 पगार आहे किंवा 15,000 पगार आहे, आता आपलं काही गुगल पे वगैरे झालं आहे त्याच्यामुळे काय होतं की आपण शक्यतो कॅश आणत नाही किंवा कॅश घरात ठेवत नाही आणि प्रत्येकाला ऑनलाईन पेमेंट करतो. पण असं नाही करायचं, जेव्हा तुमचा पगार होतो तर तुमचा, तुम्हाला 30,000 पगार असेल तर तुम्ही त्यातला 1-5,000-10,000 पगार ATM काढून आणायचा आहे आणि तो लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवून त्याची पूजा करायची आहे. कसं तर बघा, ह्याच्यावरती असे फुलं ठेवायचे आहेत, मंत्र पण म्हणायचं आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीमाता फुलात असते त्यामुळे असं एक फुल तुम्हाला ठेवायचं आहे जास्वंदाचं किंवा गुलाबाचं, आणि धन टाकत लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 असा मंत्र म्हणून त्याच्यावरती धन आणि फुलं टाकून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही विचार कराल की ताई ह्या नोटा काय करायच्या, तर ह्या नोटा बघा जर तुम्हाला सेव्हिंगच करायचं असेल तर तुम्ही तुमच्या योग्य कामासाठी ह्या नोटा वापरू शकता. अदरवाईज तुम्हाला जर खरंच पैशाची खूप गरज आहे किंवा तुम्हाला असं सेव्हिंग किंवा खूप काही गोष्टी होत नसतील असं काही नाही, तुम्ही 10 रुपयाची नोटसुद्धा ठेवून त्याच्यावर मंत्र म्हणू शकता. ती नोट तुम्ही तुमच्या धनाच्या पेटीमध्ये ठेवू शकता, कारण कसं असतं की ही जे पैसे जे पूजा केलेले आहे त्याच्याने काय होतं, धन आकर्षित होतं आणि आपल्या घरी अखंड लक्ष्मी सुद्धा नांदते. तसंच बघा, एका ताईंची ही मूर्ती आहे, तर एका ताईंचं आदिमाया आदि रूपात त्यांनी मूर्ती घेतलेली आहे, तर त्या आईसाहेबांची सुद्धा मला आज पूजा करायची आहे, कारण त्यांना सुद्धा बघा मी जशी पूजा करते माझ्या किचन म्हणजे हा जो माझा आहे तो हा माझा डायनिंग टेबल आहे, तर ही सेवा मी माझ्या डायनिंग टेबलावरती करत असते, कारण तिथं काय ठेवत नाही मी आणि खूप स्पेस मोठा आहे. तसंच बघा, लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी मी सूपसुद्धा आणलेला आहे, तर ह्या सूपाला बघा हळदीचं लिंपण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही धन ठेवू शकता माता लक्ष्मीची किंवा त्यांच्याजवळ तुम्ही हे सूप ठेवा, कारण ज्या घरामध्ये सूप असतं त्या घरामध्ये लक्ष्मी माता नांदते. तर ही ताईंची मूर्ती आहे, तर त्यांना सुद्धा अशी सेवा करायची आहे लक्ष्मीची, त्याच्यामुळे त्यांनी बघा माझीही आदिमाया आदि रूपात आईसाहेबांना बघून तिने ती बुक केलेली आहे. तर बऱ्याचदा विचारते तुमच्या आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेबांमध्ये आणि ह्या कोटिंगमध्ये खूप फरक आहे, कारण कसं आहे की ह्याला पूर्ण 1-2 वर्ष झाले, पण मी तुम्हाला आत्ता तुम्हाला माझ्या ती व्हिडिओमध्ये दिसते, पण अगोदरपासून मी त्यांची पूजा करायचो, तर त्यांचा बघा कलर थोडासा फेंट झालेला आहे, त्यांचा पण सेवा केले थोडासा कलर फेंट होतो आणि तुम्हाला अगदी आशा त्या दिसू लागतात. तर बघा अशी खूप छान आणि सुंदर अशी सेवा केलेली आहे. तर बरकत लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचे जे काही रत्न असतात म्हणजे जडीबुटी म्हणजे लक्ष्मी मातेला जे काय आवडतं ते सुद्धा आपण अवेलेबल केलेलं आहे, त्याची सुद्धा सेवा करून तुम्हाला अशी एक पोटली बनवायची आहे. तर बघा ही पोटली आहे, ह्या पोटलीमध्ये हे सगळे रत्न मी ते भरलेले आहेत, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये मी दाखवते. तर बघा आपल्या घरामध्ये सुख शांती लाभावे म्हणून बघा ही अशी आपले बरकत लक्ष्मीचं एक आपलं किट आपण तयार केलेलं आहे,
तर बघा, हे वास्तुशास्त्रानुसार, कारण वास्तुतज्ञाचा कोर्स चालू आहे, तर ह्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत बरं का. जे तुम्हाला ह्या दिसत आहेत ते तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती आजपर्यंत बघायला मिळाल्या नाहीत. कारण कोणी ह्या सेवा केल्या नाही, किंवा कसं असतं की सेवा करणं आणि तुम्हाला सांगणं ह्याच्यात काही पॉईंट नसतो. कारण स्वतः करून अनुभव घ्यायचा, कारण कसं आहे की आपल्यामुळे एखादं चांगलं व्हावं अशी वृत्ती असावी. तर बघा, ह्या पिवळ्या मोहऱ्या आहेत, त्याच्यामध्ये बघा ह्या सगळ्या मायाजाल, म्हणजे इंद्रजल मायाजाल असं म्हणतात, तर ते लक्ष्मीमातेला प्रिय असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. तर तसेच माता लक्ष्मीचे सगळे जे काही प्रिय रत्न असतात ते सगळे ह्याच्यामध्ये असतात. आणि ही जी पेटी आहे ती खूप प्रभावीशाली आहे बरं का. कोणाची नवीन वास्तू असेल तर तुम्ही वास्तूसाठी सुद्धा ह्याची सेवा करून तुम्ही ते ठेवू शकता. तर ह्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे सगळे बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारे आहे. ह्याला बरकत पेटी म्हणतात, कारण आपल्या धंद्यामध्ये आपल्या कार्यामध्ये बरकत येते. ह्याची सेवा कशी करायची हे सुद्धा तुम्हाला रिसीट आहे एक माझी, ती तुम्हाला मी पाठवून देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे ते तसे मंत्र म्हणायचे आहेत. असं बघा, ह्याच्यात गोमती चक्र असतं. हे सगळे म्हणजे माता ही बरकत पेटी आहे. कुणाची नवीन वास्तू असेल ना त्यासाठी सुद्धा खूप लाभदायी आहे बरं का. तर ह्याच्यामध्ये बघा असे धने असतात, त्याच्यानंतर बघा अशा कवड्या असतात, त्याच्यानंतर ही एक कवडी आहे, ही पिवळी कवडी आहे, पांढरी कवडी आहे, असं हे असतं. म्हणजे ह्या बरकत पेटीने आपल्याला बरकत हे मिळते. तसंच बघा ही पिवळी ब्राऊन कवडी जसं मी सेवेत ठेवलेली आहे, तर ह्या अशा गोष्टी सगळ्या असतात. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप मेसेज आहे. ह्या पिवळ्या पांढऱ्या गुंजा आहेत. तसंच बघा श्रीयंत्र, लक्ष्मी यंत्र, श्रीयंत्र आहे त्याच्यामध्ये, हे सुद्धा तुम्हाला ठेवायचं. आणि बघा ह्याच्यामध्ये कॉईन आहे. जसं की तुम्ही आत्ता बघितलंच असेल की मी सेवेमध्ये एक कॉईन ठेवला आहे, तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही मला. हे बघा, असा हा मी कॉईन जो ठेवलेला आहे तो त्या बरकत पेटीतला आहे. मी माझ्या सेवेत सुद्धा ठेवलेला आहे बघा. तर बघा ह्यात तुम्हाला असा कॉईन सुद्धा मिळतो लक्ष्मीचा. तर ह्या कॉईनची तुम्हाला सेवा करायची आहे. आणि हा मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे, ओम यक्षाय कुबेराय वैष्णवाय. हा जो मंत्र आहे तुम्हाला हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. हे धनाची जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा हा म्हणायचा आहे. आणि तो मंत्र म्हटल्यानंतर बघा, वास्तुकीयानुसार म्हणजे वास्तूच्या नुसार मंदिरात ठेवायचा आहे हा खजा, किंवा तुम्हाला आपल्या देवघरात ही पोटली ठेवू शकता, किंवा तुमची जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. म्हणजे धन म्हणजे जिथं आपण आता मी जिथं हे पैसे ज्याची मी धनाची जी पूजा केली त्या धनाच्या मी तिजोरीमध्ये पेटीमध्ये हा मंत्र, हे लक्ष्मीचं यंत्र हे सगळं ठेवणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा हे ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे लक्ष्मीचं श्रीयंत्र आहे. तर हे तुम्हाला धनाच्या पेटीमध्ये हे सगळ्या ठेवायचे आहेत. तर ह्याची पूजा कशी करायची तर बघा, आपल्याला श्री सूक्त किंवा तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र येत असेल, किंवा मी जो आत्ता मंत्र सांगितला हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला. आणि हा मंत्र 108 वेळा म्हणून, जसं की हे जे तुम्हाला जे दिसत आहेत बरकत पेटीचे जे सगळं सामग्री आहे ती तुम्हाला सेम अशीच पूजा करायची. जसं की मी बघा आता ही लक्ष्मी मातेची पूजा केली, कारण बघा ह्याच्यामध्ये मी ते सगळे ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत ऑलरेडी. आणि मग पूजा केलेली आहे. प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी तुम्हाला ह्याची पूजा करायची आहे. फक्त मंगळवारी शुक्रवारीच करायची आहे. आणि हे सगळं बघा ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं आहे. कारण तुम्हाला जर बरकत म्हणजे बरकत घरामध्ये यावी, किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीमाता स्थिर राहावी असं वाटत असेल, तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला हे अशा पोटलीमध्ये ते ठेवायचं आहे. त्याला तुम्हाला काल सांगितलं, गुलाब, मोगरा, केवडा तिन्हीपैकी कोणते अत्तर लावायचं आणि या पोटलीमध्ये ठेवायचं आहे. आणि बघा तुम्ही काही दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट जाणवेल, कारण या सगळ्या सेवा ह्या माझ्या अनुभवातल्या आहेत. आणि हो, अजून एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करते, तुम्ही या सगळ्या गोष्टी घ्याल आणि सेवाच करणार नाही तर ह्याचा कोणताही फरक पडणार नाही तुम्हाला. आणि क्लिअर आम्ही देतो म्हणून तुम्ही घ्या असं मी कधीच म्हणत नाही. कारण कसं असतं की तुम्ही त्या सेवा केल्या तर तुम्हाला त्या गोष्टी लाभतात, जर सेवाच नाही केली तर तुम्हाला ह्या गोष्टी लाभत नाहीत. त्यामुळे जर सेवा करणार असाल तरच ह्या गोष्टी घ्या, करणार नसाल तर घेऊ नका. कारण कसं असतं की देवाचा किंवा सेवेचा अपमान झाल्यासारखं असतो. तर ही एका ताईंची घराची वास्तुशांती आहे. आणि ताईंनी त्यांच्या नवीन वास्तूसाठी ही सेवा करण्यासाठी ही बरकत जी काही पेटी आहे, किट आहे, ते ताईंनी मागवलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे. हे तुम्ही जे सेवा करून तुमच्या देवघरामध्ये सुद्धा पोटली ठेवू शकता, किंवा तुमच्या पेटीमध्ये धनधान्याच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही ठेवू शकता. ह्याच्याने बघा बरकत येते आणि लक्ष्मीमाता प्रसन्न होते आणि तुम्हाला छानसा आशीर्वाद देते. तर ही अशी पेटी आहे, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ऑर्डर करू शकता आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये. तसंच बघा
बऱ्याचदा इथं कॉईन बद्दल मला बऱ्याचदा विचारतात, तू कॉईन आहे तो बरकत पेटीमधला आहे, तर तुम्ही तो कॉईन सुद्धा तुम्हाला त्या पेटीसोबत येतो। तर ह्या पेटीची जी काही किंमत आहे ती 350 रुपये फक्त आहे, तुम्ही घेऊ शकता। तसंच बघा, कार्यसिद्धी म्हणून एक वनस्पती आहे, तर ती कार्यसिद्धी वनस्पती पण तुम्हाला दाखवते। तर बघा, ही कार्यसिद्धी वनस्पती आहे, तर ही सुद्धा तुम्ही तुमच्या पूजेमध्ये शुक्रवारी आणि मंगळवारी ठेवायची आहे। तर ह्याला कार्यसिद्धी वनस्पती असंही म्हणतात। आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश देण्याचं काम ही वनस्पती करते। आणि त्या वनस्पतीचं महत्त्व किंवा तिची पूजा कशी करायची, तर एक तुम्हाला त्याच्यामध्ये एक डिस्क्रिप्शन आम्ही देत असू, त्यात वाचून करायची आहे। सगळ्यात अगोदर स्नान करायचं आहे आपल्याला, देवासमोर तुम्हाला असा शुद्ध तुपाचा दिवा लावाय दिवा पेटवून लावायचा आहे। पायजडी जी वनस्पती तुम्हाला दाखवली मी, ती शास्त्रशुद्धामध्ये ठेवून, म्हणजे पूजाशास्त्रामध्ये ठेवून त्याच्यावर चिमुटभर सिंदूर, म्हणजे आपल्याला चिमुटभर त्याच्यावर सिंदूर किंवा कुंकू व्हायचं आहे, एक वेळाच व्हायचं आहे। त्याच्यानंतर बघा, मंत्रजप करायचा आहे 108 वेळा। त्याच्यावर मंत्रजप झाल्यानंतर जी ही पायजू तुम्हाला जी ही पायपुढी दिसते वनस्पती, सिंदूर पोटलीमध्ये बांधून कुलदैवतेच्या चरणाशी ठेवायची आहे। म्हणजे तुम्हाला ह्याला कुंकू वगैरे लावून तुम्हाला आपल्या कुलदैवत असते, म्हणजे जसं की तुळजाभवानी असेल, माहूरची रेणुकपाता, ती जी पोटली आहे ती त्यांच्या चरणाशी ठेवायची आहे तुम्हाला। आणि मनातली तुमच्या इच्छा देवीला सांगायची आहे, इच्छाशक्ती नवस करायचा त्यांना, व धूपदीप फुलं अक्षदा वाहून त्यांना नमस्कार करायचा, व ही पोटली जी आहे उचलून कार्य क्षेत्रात सोबत बाळगावे। म्हणजे तुम्ही कोणत्या जर कार्यासाठी निघाला, जसं की नोकरी जॉब किंवा तुम्ही आर्मीमध्ये चाललाय किंवा एखाद्या व्यवसायासाठी तुम्ही बाहेर चालला असाल, त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, ही तुमच्यासोबत पोटली ठेवायची आहे। कुठल्याही तुम्ही इंटरव्ह्यूला चाललाय, तुमचं कुठलंही काम होत नसेल, तर त्या कामासाठी तुम्हाला ही कार्यसिद्धी ठेवायचीच आहे। आणि त्याचे फरक आणि रिझल्ट भरपूर आहेत बरं का। तर बघा, ही अशी कार्यसिद्धी आहे आणि सोबत ही आपल्याला ठेवायची आहे चांगल्या कामासाठी, आपले कार्य सिद्ध होईपर्यंत, म्हणजे तुमचं कार्य जोपर्यंत होत नाही त्या तोपर्यंत ही तुम्हाला तुमच्या सोबत प्रत्येक कार्यामध्ये ठेवायची आहे। आणि ह्याचा मंत्र पण तुम्हाला मी दिलेला आहे, तर तुम्ही जेव्हा मागवाल तेव्हा त्याचा मंत्र तुम्हाला त्याच्यामध्ये येईलच। ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्चे नमः असा ह्याचा मंत्र आहे, तर तो मंत्रसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल। तर तुम्ही तो मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे, आणि तो 108 वेळा म्हटल्यानंतरचही तुम्हाला तुमच्या कार्यसिद्धीसाठी आपल्या खिशामध्ये घेऊन जायचं आहे, तीच पोटली तशीच बांधून न्यायची आहे। तर ही असं सगळ्या गोष्टी आहेत। तर ह्याला म्हणतात पायपडी। तुम्ही बघा, कुठेही सर्च करा पायपडी म्हणजे काय असतं, तुम्हालाही समजेल। तर ह्याचं म्हणजे मला स्वतःला खूप अनुभव आलेला आहे। आणि हा खरंच म्हणजे कार्यसिद्ध वनस्पती आहे, प्रत्येक काम यशस्वी होतं, पण तुम्हाला हा उपाय सातत्याने करायचा आहे। आणि हा जोपर्यंत तुमचं कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मंत्र आणि ती आपल्या कार्यसिद्धी आपल्यासोबत ठेवायची आहे। तर बघा, हे अशा आज तुम्हाला मी सेवा सांगितलेल्या आहेत, तर तुम्ही करा, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्याचं कल्याण करा आणि अशी नित्य पूजा करा जसं की तुम्हाला मी सांगितलं। आता ही जी वनस्पती आहे ह्याची प्राईस जास्त नाही आहे, फक्त 150 रुपयाला मिळते तुम्हाला। ती अशी डब्बीमध्ये अशी पॅकबंद आम्ही करून देत असतो। त्याच्यानंतर बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये एक डिस्क्रिप्शन पण मी देत असते कशी सेवा करावी, हे डिस्क्रिप्शन पण तुम्हाला मिळणार। आणि तुम्हाला त्यात बघून सेम सेवा करायची आहे, म्हणजे एकदम सोपी साधी आहे। आणि कुलदैवतीच्या चरणाशी आपल्याला ही पायपुढी ठेवायची आहे बरं का। आपली कुलदैवता तुळजाभवानी वगैरे, त्याला कुंकू व्हायचं आहे आणि एका पोटलीमध्ये ते ठेवायचं आहे। तर चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मीने बघा फूल टाकून आशीर्वाद पण दिलेला आहे। आणि तुम्हाला लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण कसं असतं, तुपाचा दिवा हा लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि आपलं काम लवकर पूर्ण होतं, आपलं मनोरथ पूर्ण होतं, म्हणून तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे। प्रत्येकाने अशी मनोभावी सेवा करायची आहे। मी ज्या सेवा करते, ज्या सेवेचा मला लाभ मिळतो, मी ती सेवा तुमच्यासोबत प्रत्येक वेळी शेअर करत असते। करायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे। आणि एकदा सांगते, पुन्हा एकदा सांगते, सेवा सातत्याने करायची असेल तरच तुम्ही देवपूजेचं साहित्य मागवायचं आहे। कारण देवपूजा साहित्य मागून एकदा पूजा करून दुसऱ्यांदा कंटाळा आलाय, आळस आलाय, माझं मनस लागत नाहीये, धुळखात ठेवण्यापेक्षा न घेतलेलं कधी पण चांगलं, कारण आम्ही विकतोय म्हणून तुम्ही घ्या असं आम्ही कधीच म्हणत नाही। कारण कसं असतं, त्या देवाचा किंवा त्या सेवेचा अपमान होतो, त्यामुळे असा अपमान करू नका। तुम्ही सुद्धा ह्या सेवा करा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करा। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हाला जर ह्या पूजा साहित्य हवं असल्यास खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे, त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कुणी कॉल करायचं नाहीये। कारण प्रत्येक सेवा ही मी डिटेल्समध्ये सांगितलेली आहे। प्रत्येक ताईंचा एकच प्रश्न असतो की लक्ष्मी प्राप्ती होत नाही, पैसा टिकत नाही, नोकरी मिळत नाही, जॉब मिळत नाही, व्यवसायात वाढ होत नाही।
तर बघा, तुम्ही व्यवसायामध्ये सुद्धा हे आपल्या कुलदेवीच्या चरणाशी ठेवून तुम्ही व्यवसायामध्ये सुद्धा आपल्यासोबत बाळगू शकता. फक्त त्याचं पावित्र्य राखायचं आहे, शास्त्र शुद्ध आहे ते, कारण गोमित्र मारायचं आहे घरी आल्यानंतर. कारण कसं असतं की तुम्ही कुठेही फिरता, असं काही खाता, त्यापासून थोडंसं सावधान राहा. कोणाच्या हाती कोणाच्या नजरेत ती लागू नये अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे. तर चला, सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वात साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमस्तुते.